अकॅडमी विषयी माहिती देऊ का मग तुम्हाला? हां सर. ओके. आपण आपल्या ज्ञानदेवी अकॅडमीमध्ये मिलिटरी, एअरफोर्स, नेव्ही, स्टाफ सिलेक्शन, महाराष्ट्र पोलीस, जल पोलीस, वनरक्षक, रेल्वे पोलीस या सर्व भरत्याची ग्राउंडची आणि लेखीची तयारी होत असते. फक्त आपल्या अकॅडमीची फीस आहे 30,000 रुपये. 30,000 तुमचं राहणं, जेवण, क्लास, ग्राउंड, सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम ग्राउंड होत असतं आणि दिवसभर क्लासेस असतात. क्लासेसमध्ये 2 बॅचेस असतात. ज्या विद्यार्थ्यांना आर्मीची बॅच करायची आहे ते आर्मीचे क्लास करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना पोलीसची बॅच करायची आहे ते पोलीसची बॅच ते करू शकतात. आणि फक्त 30,000 रुपये एका वर्षाची फीस असते. प्रत्येक शनिवारी ग्राउंडची परीक्षा असते, प्रत्येक रविवारी लेखीची परीक्षा असते आणि सोमवारी सर्व विद्यार्थ्यांच्या समोर आपला जो रिझल्ट आहे तो आउट केला जातो आणि घरी पालकांना मॅसेजद्वारे तुमच्या मुलाचा परफॉर्मन्स पाठवला जातो किंवा तुम्ही किती मेहनत करताय, किती मार्क यायले, अशा पद्धतीचे आपली अकॅडमी आहे. आणखी तुम्हाला जर काही शंका असतील तर विचारू शकता तुम्ही. आम्हाला बाहेर अकॅडमीवाले बोलतात की तुम्ही 5 लाख द्या, 10 लाख द्या, तुम्हाला भरती करू शकतो. आणि सर तुमचे भाऊ पण DIG आहे, तर तुम्ही काय काय करू शकता? म्हणजे पैसे देऊन भरती? असं काही आम्ही करत नाही आहे आणि तुम्हाला रिकमेंड पण करत नाही की तुम्ही कोणाला तरी पैसे द्यावे. आमच्या अकॅडमीवर तर आमच्या अकॅडमीचं ब्रीदवाक्यच आहे की पैसे द्यायची गरज नाही आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवायची गरज नाही आहे. फक्त आमच्याकडे तुम्ही ज्या दिवशी ॲडमिशनला आलात त्या दिवशी आम्ही जेराक्सवर ॲडमिशन देतो. ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा ठेवून घेत नाही. त्याचं कारण हे आहे की तुमचं जे पुढचं शिक्षण आहे ते चालूच राहावं आणि अजिबात कुठंच पैसा चालत नाही. फक्त तुम्हाला भरती करू शकतो ती म्हणजे तुमची मेहनत. आमच्याकडे विद्यार्थी आता तुम्ही आलात, मी तुम्हाला विचारलं का तुम्हाला 12 किती टक्केवारी आहे, हां तुमचं ग्राउंड किती चांगलं आहे, नाही आम्ही असं गृहित धरतो की तुम्ही 0 आहे. तुम्हाला ग्राउंड पण काही येत नाही आणि लेखी पण काही येत नाही. मग 0 पासून 100 पर्यंत कसं जायचं? 0 पासून ग्राउंडला 50 पर्यंत जायचं हे आमचे मेजर सर, शिकवणारे शिक्षक लोक हे तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात. आणि पैसा हा कुठंच चालत नाही, हा तुमच्या एक डोक्यामध्ये भूत बसलेला आहे किंवा बसवलेला आहे. तर त्याच्यामुळं आम्ही पैसे वगैरे काही घेत नाही. फक्त 30,000 तुमच्या जीवनासाठी घेतो आणि शिक्षण देऊन तुम्हाला भरती करून देतो. भरती झाल्यावर पण नाही, भरती झाल्यानंतर 1 रुपयासुद्धा नाही आहे. आणि कसा बाहेरच्या अकॅडमीमध्ये घेतात? हां, बऱ्याचशा अकॅडमी घेतात की नोकरी लागल्यानंतर आम्ही नोकरी लावून दिली, 2 लाख रुपये द्या, 3 लाख रुपये द्या. आणि तुम्ही द्यायची जरी तुमची इच्छा नसेल तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवून घेतात. त्याच्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवून घेतल्यामुळं तुम्ही ते पैसे द्यायला मजबूर असतात. आता समजा माझं जरी मन बदललं, तुम्ही आता उद्या भरती झालात आणि मला वाटलं की तुमच्याकडून पैसे घेणार आहे, तर तुमच्यापाशी माझ्यापाशी तुमचं काही नाहीच ना, कारण ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्यापाशी आहे. तुम्ही कसं काय पैसे घेणार? हे लोकांची भूल तापा देण्याची पद्धत आहे. 100 विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थ्याकडून पैसे घेतो, 100 विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट ठेवून घेतो आणि त्याच्यातले 25, 30, 40, 50 लागतात आणि मग काय म्हणतात अकॅडमीवाले, आम्ही तुम्हाला नोकरीला लावलं. असं काहीच नाही. सरळ आणि सोपंसं गणित आहे की 100 विद्यार्थ्यातून जर एखादा अकॅडमीवाला तुमच्याकडून पैसे घेतो, नोकरी लावतो म्हणून, तर 100 विद्यार्थ्याचे जर त्यांना पैसे घेतले किंवा 100 विद्यार्थ्याचे जर डॉक्युमेंट ठेवून घेतले तर 100 ला 100 विद्यार्थी नोकरीला लागायला पाहिजे. मग त्याचे 20, 25, 30 का लागतात? आणि जर मी पैसे घेत नाही आहे, डॉक्युमेंट ठेवून घेत नाही आहे, माझ्या वसीला नाही आहे, तर मग आमच्या कॅम्पून 1 सुद्धा विद्यार्थी लागायला पाहिजे. आता तुम्ही माझा फेसबुक पाहत असाल, इन्स्टा पाहत असाल, यूट्यूब पाहत असाल, त्याच्यावर कितीतरी विद्यार्थी इश्यू झाले आहेत, त्यांच्या पण आपण 1 रुपया पण आपण घेतला नाही आहे. ठीक आहे, तर हे आमच्या अकॅडमीचं यश आहे. आणखी काही? ठीक आहे, आता तुम्ही सर्व अकॅडमीवर फिरून पाहिली, मेजरनं तुम्हाला अकॅडमी दाखवली, आता तुम्ही परत वाटलं तर एक टाईमचं जेवण करू शकता आणि सर्व गोष्टी आवडल्यानंतर तुम्ही अकॅडमीवर या. आम्ही नंबर 1 शिक्षण देऊन, प्रशिक्षण देऊन तुम्हाला भरती कसं होता येईल भरतीची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, ते म्हणजे सातत्य. नाही तर तुम्ही ॲडमिशन घेतलं 1 महिना काही गावाकडं, 1 महिना कॅम्पवर, मग यश मिळत नाही. तुमचे सर तुमचे जसे व्हिडिओ आहेत का इंस्टाग्रामला, यूट्यूबला आणि ग्राउंडचे, तसं इथं आम्हाला मेजर सरांनी व्यवस्थित सगळं सांगितलं. बघितलं की दाखवतात एक आणि खरंच सत्य परिस्थिती वेगळीच असते. त्यात जसं बघितलं तसंच
तेव्हा आम्ही ग्राउंड ग्राउंडच्या टायमाला जात होतो म्हणजे आमची स्पर्श घ्यायला नाही सर म्हणजे दुसरीकडे दाखवतात तेच इव्हन हे पण ऐकलं की जे व्हिजिटर येतात म्हणजे पाहण्यासाठी येतात तर त्यांना आल्यानंतर वेगळं जेवणची सिस्टम म्हणजे डायनिंग टेबल वगैरे टाकून त्यांना जेवायला वेगळे पदार्थ देणं आणि पुन्हा मुलं राहायला आले की त्याच्यात काहीच नसणं तसं नाही. तुम्ही या केव्हाही ते या जे तुम्ही आज जेवायला पाहिलं जे आज तुम्ही ग्राउंड पाहिलं जे आज तुम्ही क्लास पाहिले ते वर्षाच्या नंतर सुद्धा हेच पाहा जे आहे ते ओरिजिनल माफक फीस आहे एवढी फीस तर मला वाटतं चौथी पाचवीच्या लेकरला हॉस्टेलला सुद्धा फीस आहे जे की हॉस्टेल 9 महिने चालतात आणि विशेष म्हणजे आपला कॅम्प हा 12 महिने चालतो. 12 महिन्यामध्ये एकही दिवस कॅम्पला सुट्टी नाही उन्हाळ्याची सुट्टी नाही दिवाळीची सुट्टी नाही फक्त तुम्ही जर गावात गेलकडे गेलात तर ते तुमच्यासाठी सुट्टी आमच्या अकॅडमीतर्फे एकही दिवस सुट्टी नाही. ठीक आहे आणखी काय शंका सर यांचं रजिस्ट्रेशन करून घ्या चल ठीक आहे चल आणि ज्यावेळेस त्यांना योग्य वाटेल त्यावेळेस तुम्ही येऊ शकता. आता पोलीस भरती डिक्लेअर झालेली आहे जवळपास 17,400 जागा निघालेल्या आहेत ह्या जागेमध्ये तुम्ही भरती झालं पाहिजे त्याच्यासाठी वेळ वाया घालू नका कधी जाऊ कुठं जाऊ कसं करू डिसाईड डिसिजन घेतले ना यायचे लवकर या 100% यश. ऑल द बेस्ट सर. थँक्यू.